भाजप सरकार चले जाओ। गांधी जयंतीच्या निमित्ताने सांगलीत युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढला। महात्मा गांधी जयंती निमित्ताने आज युवक काँग्रेसने भाजपा सरकार विरोधात आंदोलन केलं आहे। ब्रिटिश सरकार विरोधात गांधीजींनी दिलेल्या चले जाओ नाऱ्याची पुनरावृत्ती या उद्देशाने मशाल मोर्चा काढला। आज देशात भाजपा सरकारकडून जनतेची फसवणूक सुरू आहे। एकीकडे प्रचंड महागाई वाढत आहे, त्यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असले विदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी चालना देण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे। त्यामुळे या सरकारला चले जाऊचा इशारा देत काँग्रेसने मशाल मोर्चा काढला। शहरातील स्टेशन चौकेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रमुख मार्गावरून काँग्रेस कमिटीपर्यंत आमचा मोर्चा काढण्यात आला। जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। गांधीजींच्या 150 जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीनं BJP सरकारला चले जाऊच्या घोषणा ज्यापूर्वी गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात दिल्या होत्या तशा पद्धतीनं आज युवक काँग्रेसच्या वतीनं या सरकारला चले जाऊच्या घोषणा देण्याचं आज मोर्चा काढून या ठिकाणी आम्ही निषेध केला आहे। या निषेध करण्याचं कारण म्हणजे एका बाजूला मेक इन इंडियाचं स्वप्न या जनतेला दाखवायचं आणि स्वतःहून चीनसारख्या राष्ट्राला चीनसारख्या देशाला काही ऑर्डरी द्यायच्या, या भारतात एवढी तज्ज्ञ कंपन्या असताना सुद्धा काही कंपन्यांची ऑर्डर या मोदी सरकारनं चीनसारख्या देशाला दिली आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं या मोदी सरकारचं चले जाऊच्या घोषणा देण्यात आल्या आहेत।